अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। ठाकरे शिंदे संघर्ष उभा महाराष्ट्र पाहत आहे। या जामनेर तालुक्यातील शिवसैनिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच शिवसैनिक म्हणत उद्धव ठाकरे यांचे समर्थन केले आहे। जामनेर शहरामध्ये आज नगर परिषदेसमोरील राजमाता जिजाऊ चौकात जामनेर तालुका शिवसेना व युवासेना पक्षाच्या वतीने ठाकरे सरकारच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत शक्ती प्रदर्शन केले व आघाडी सरकार पुन्हा सत्तारूढ होण्यासाठी जामनेर शहरातील सोमेश्वर महाराज मंदिर येथे जाऊन देवाला साकडे घातले। हा शिवसेना संघटत असलेला काळ, ज्या वेळेला संघटना संकटात येते, शिवसेना संकटात येते, त्यावेळेला मराठा महाराष्ट्रातला तमाम मराठी माणूस शिवसेनेच्या पाठीमागे उभा राहतो। तमाम शिवसैनिक हा शिवसेनेच्या पाठीमागे उभा राहतो। आज तुम्ही बघताय हे महानाट्य करताय, या महानाट्यामध्ये अनेक लोक निघून गेले, अनेक लोक गेले, मात्र हजारो लोकोटी लोक इथे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे चिन्ह आहेत, जिवंत आहेत आणि उद्धव साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत। आज बघून पाहिलं, काल तुम्ही बघितलं असेल की आज आतापर्यंत एकही मुख्यमंत्री ज्या ते वर्ष बंगला सोडतो तेव्हा कोणी फोटो सुद्धा काढला नाही साहेब। आणि कालच्या दिवशी सगळ्या लोकांच्या डोळ्यामध्ये महाराष्ट्रानं ते सकाळचं चित्र पाहिलं आणि महाराष्ट्राच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि त्यावेळेला शिवसैनिक हा जागा झालेला आहे। आणि असे लोक कितीही गेले, 55 आमदार आहेत, अरे सगळे जरी गेले आम्हाला त्याची चिंता नाही, आमचा शिवसैनिक आमच्या उद्धव साहेबांसोबत आहे, उद्धव साहेबांसोबत आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेना याच्यापेक्षा प्रचंड प्रमाणात बळकट होणार आहे। आजपर्यंत शिवसेनेवर अनेक आघात झाले, 2-4 वेळा आघात झाले, आमदार गेले, मंत्री गेले, आताही मंत्री गेले, मात्र त्याच्यानंतर संघटना जोरदारपणे उभी राहिलेली आहे। हा शिवसैनिक जोपर्यंत पाया म्हणून उभा आहे, शिवसैनिक हा शिवसेनेचा पाया आहे आणि हा पाया ह्या पायावर एक सगळं उभं आहे। आणि शिवसैनिक जोपर्यंत संघटनेत आहे तोपर्यंत असे किती आमदार गेले, खासदार गेले, आम्हाला त्याची चिंता नाही। अरे ज्या बाळासाहेबांनी ज्या मातोश्रीनं तुम्हाला अरे आम्हाला ना आमदार बनवलं, अरे रिक्षावाल्याला मंत्री बनवलं,
अरे पान टपरीवाल्याला मंत्री बनवलं काय पाहिजे तुम्हाला, हे असून सुद्धा जर तुम्ही पाठ फिरत असाल आणि तिकडे काहून काही करत असाल तर आज आज तुम्ही मजा करणार, पैसे घेणार, अमुक करणार, टमुक करणार, सगळ्या गोष्टी करणार. मात्र त्या जनतेच्या मनामध्ये तुमच्याबद्दल जो राग आहे तो येणाऱ्या काळामध्ये दिसेल, येणाऱ्या काळामध्ये दिसेल. आणि तमाम शिवसैनिक महाराष्ट्रातला उद्धव साहेबांच्या मागे आहे. महाराष्ट्रात एक बंड पुकारलं गेलं की जे बंड दिगे साहेबांच्या तालमीत घडलेल्या शिवसैनिकाकडून घडलं. आणि शिंदे साहेब गेल्यामुळे उद्धव साहेबांपासून तर शेवटच्या शिवसैनिकापर्यंत मनाला हेच पोचली, वेदना झाल्या. आणि त्यामुळे आम्ही सर्व जामनेरचे शिवसैनिक, युवा सैनिक, सर्व आमचे घटक, आमचे शिवसेनेचे घटक सर्व एकत्र येऊन आज जामनेरच्या या महादेवाकडे आम्ही साकळ घातलं, दुधाभिषेक केला की हे जे सर्व आमदार, हे सर्व मंत्री, हे जे गेलेले ते शिवसेनेचेच आहे, शिवसैनिक आहे, त्यांना शिवसेना नवीन नाही. तर पुन्हाचे एकदम मोठ्या मनाने त्यांनी शिवसेनेकडे परत यावं आणि उद्धव साहेबांच्या पाठीमागे उभे राहून उद्धव साहेबांचे हात बळकट करावे अशी आम्ही महादेवाकडे प्रार्थना केली आहे आणि साकळ घातली. मी विश्वजित पाटील, युवासेना उपजिल्हा युवाधिकारी, रावेर लोकसभा. नेमकं आम्ही दुग्धाभिषेक करून आम्ही महादेवाकडे एकच मागितलं की हे जे आमदार गेले, त्या मंत्री गेलेले, जे बंड झालेले, ते बंड कुठेतरी शांत व्हावं. आणि जे सर्वसामान्य माणसाच्या मनातलं मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे हेच मुख्यमंत्री राहावे आणि त्यांच्या मंत्रिमंडळात हे जेवढे सर्व आमदार मंत्री गेलेले ते मंत्री म्हणूनच या मंत्रिमंडळात राहावे आणि उद्धव साहेबांचे हात बळकट करावे अशी आम्ही महादेवाकडे साकळ करतो. तुम्हाला विश्वास आहे का परत येतील एकनाथ? नक्कीच, कारण ते तिघे साहेबांच्या तालमीत घडलेले, बाळासाहेबांची शिकवण त्यांना आहे, म्हणून ते नक्की उद्धव साहेबांच्या पाठीमागे नक्कीच उभे राहतील. सद्बुद्धी द्यावी असं वाटतं का? सद्बुद्धी शिंदे साहेब ते दिघे साहेबांच्या तालमीत घडलेले मी पुन्हा एकदा सांगतो, कारण ते आम्हा सर्वांना सद्बुद्धी देणारे नेते. पण आज काय झालं, भाजपची खेळी असेल काय असेल आपल्याला सर्वांना माहिती आहे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.